राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही भारतातील विविध ओबीसी समाजासाठी कार्यरत असणाऱ्या अनेक ओबीसी संघटनांचा एक महासंघ आहे. या महासंघाचे प्रथम महाअधिवेशन दिनांक 7 ऑगस्ट 2016 नागपूर येथे प्रचंड गर्दीत संपन्न झाले होते. या अधिवेशनामुळे महाराष्ट्र शासनाला नॉन क्रिमिलियरची मर्यादा 4.5 लाख रुपयांवरून 6 लाखांपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. महासंघाने 27 नोव्हेंबर 2016 ओबीसी महिला अधिवेशनाचे आयोजन केले होते. तसेच 8 डिसेंबर 2016 नागपूर येथील महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त ओबीसी लोकांनी मोर्चा काढून जबरधडक विधानसभेवर दिली होती. याचा परिणाम होऊन महाराष्ट्र सरकारला पहिल्यांदाच ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी लागली. 7 ऑगस्ट 2017 रोजी नवी दिल्ली येथील महासंघाच्या दुसऱ्या अधिवेशनानंतर 7 ऑगस्ट 2017 रोजी नवी दिल्ली येथील महासंघाच्या दुसऱ्या अधिवेशनानंतर नॉन क्रिमिलियरची मर्यादा ही 6 लाखावरून 8 लाख रुपये करण्यात आली. देशातील सर्व ओबीसी समाजातील लोकांच्या एकत्रीकरण व एकजुटीचे हे फलित होते. यासोबतच भारत सरकारने प्रथमच नागपुरात 500 विद्यार्थ्यांचे वसतिगृह देण्यास मान्यता प्रदान केली आहे. 7 ऑगस्ट 2018 रोजी मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया वर्ली परिसर येथे तिसरे महाअधिवेशन घेण्यात आले होते. याचा परिणाम होऊन महाराष्ट्र राज्यात ओबीसी युवक व विद्यार्थ्यांसाठी महाज्योती नावाने विकास महामंडळ स्थापन करण्यात आले. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन दिल्लीमध्ये होत आहे. बऱ्याच कालावधीनंतर म्हणजे कोरोनानंतर हे अधिवेशन होत आहे. कोण येणार आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने एका मंचावर कोण पहिल्यांदा दिसणार आहे? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 7वं राष्ट्रीय महाअधिवेशन 7 ऑगस्ट 2022 दिल्ली येथील तालकोटरा स्टेडियममध्ये आयोजित केलेलं आहे. या अधिवेशनाचं उद्घाटन या देशाचे नेते राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख माजी कृषीमंत्री माननीय आमदार शरदराव पवार साहेब करणार आहेत. तसेच या अधिवेशनाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्रजी बघेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री पाटील साहेब आणि आमचे कराड साहेब, महाराष्ट्राचे छगन भुजबळ साहेब, विजय वडेट्टीवार साहेब, नानाभाऊ पटोले, परिणय फुके, अभिजित वंजारी, आणखी इतर राज्याचे सर्व खासदार, माजी मंत्री, देशभरातनं सर्व जस्टिस ऐश्वर्याजी, हे सर्व या अधिवेशनाला दिवसभर त्या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. आणि या अधिवेशनामध्ये आमच्या 22 मागण्या ज्या आहेत केंद्र सरकारशी संबंधित त्यावर चर्चा होऊन त्यावर ठराव पारित करून ते पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारकडे या सर्व अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करणार आहोत. राष्ट्रीय ओबीसी महासंघ की ओर से आने वाले 7 अगस्त को तालकटोरा स्टेडियम दिल्ली में ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ का महाअधिवेशन आयोजित किया है. इस अधिवेशन के माध्यम से जो ओबीसी समुदाय के ऊपर में अति अत्याचार हो रहा है, अन्याय हो रहा है, उनकी जो कुछ न्याय मांगे हक है वो मिल नहीं पा रहा है. संविधान की ओर से जो हुआ मंडल आयोग लागू हुआ वो जो मिल नहीं रहा है उसके लिए इस महाअधिवेशन को दिल्ली स्थित तालकटोरा स्टेडियम में रखा है. यहाँ पे हमारी प्रमुख मांगे है कि जात न्याय जनगणना होनी चाहिए. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.